बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. माझं नाव प्रतीक बळीराम जाधव, माझं गाव ढोकसा, माझं ॲडमिशन रावसाहेब पाटील दानवे कॉलेज ऑफ फार्मसी इथं होतं. तर त्याचा पेपर होता आज फार्माकोलॉजीचा सेकंड इयरचा. तर कॉलेज फीज न भरल्यामुळे मला कॉलेजनं हॉल तिकीट दिलं नाही आणि हॉल तिकीट नसल्यामुळे मला पेपर देता आला नाही. फीज माझी 2,20,000 रुपये होती, त्याच्यातून 1,65,000 भरले होते आम्ही, 55,000 बाकी होते. त्यांना म्हटलं नंतर भरतो थोड्या एक दोन दिवसानंतर. तर त्यांनी ऐकलं नाही आणि हॉल तिकीट दिलं नाही, त्याच्यामुळे मला पेपर देता आला नाही. अतिवृष्टीमुळे शेतकरी, माझे वडील शेतकरी आहे आणि ह्यावेळेस नुकसानामुळे अतिवृष्टीमुळे आम्हाला पैसे भरता आले नाही कॉलेजचे. माझं नाव प्रतीक बळीराम जाधव. बदनापूर तालुक्यातील ढोकसाळी येथील विद्यार्थी प्रतीक बळीराम जाधव हा विद्यार्थी डी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाला रावसाहेब पाटील दानवे या महाविद्यालयात शिक्षण घेत असून आमदार नारायण कुचे यांचं ते महाविद्यालय आहे. त्यांचे भाऊ देवीदास कुचे यांनी त्या विद्यार्थ्यास पैसे फीचे पैसे न भरल्यामुळं परीक्षेस बसू दिलं नाही आणि हॉल तिकीटवर शिक्का न दिल्यामुळं पाथ्रीकर कॅम्पसमध्ये असलेल्या परीक्षेच्या हॉलमध्ये याला विद्यार्थ्याला जाता आलं नाही. सध्या शेतकऱ्याची हलाकीची परिस्थिती आहे. पिकवलेल्या पिकांना भाव नाही, जे पिकं बरेच पिकं नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती हलाकीची असताना शेतकऱ्यांच्या पाल्ल्यावर जरी वेळ येत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी जायचं कुठं? ह्या मुजोर आमदार नारायण कुचेवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. ह्या विद्यार्थ्याचं जे शैक्षणिक नुकसान झालं याचा गुन्हा त्या नारायण कुचेवर झाला पाहिजे आणि संबंधित बदनापूर तालुक्याचे जे PI आहेत शिवाजी बंटेवाड यांना आम्ही विनंती केली, यांच्यावर गुन्हा दाखल करा, आमची तक्रार घ्या. तर त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन तरी सर तशी तक्रार दिलेली आहे. नारायण एकनाथ वाडेकर, सरचिटणीस अखिल भारतीय किसान काँग्रेस जालना, महाराष्ट्र राज्य. प्रति इतना बड़ा